नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की जिल्हा परिषदच्या सध्या जे कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियरचा पेपर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रश्न पडलेले होते, आणि दुसरी गोष्ट आपण जी जिल्हा परिषदची टॉपिक वाईज सिरीज सुरू केलेली होती जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची, जे टॉपिक वाईज आपण अभ्यासक्रम सुरू केलेला होता त्याचा काही फायदा ज्युनियर इंजिनिअरिंगला झाला का, या पेपरमध्ये झाला का कनिष्ठ अभियंतासाठी, ते आपण बघूया। तर मित्रांनो, हे काही प्रश्न आहे जे मी टेलिग्रामवरून घेतलेले आहे। तर याच्यामध्ये काही प्रश्न आलेले होते, आपण जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे जिल्हा परिषदेचा अभ्यासक्रमानुसार जे टॉपिक घेतले त्याच्यामधले काही प्रश्न सुद्धा आलेले आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल कोणते कोणते प्रश्न आलेले होते। तर हे सगळे प्रश्न अमरावती जिल्हा परिषदमध्ये 17 तारखेला जो JEE पेपर झाला स्थापत्याचा, त्याच्यामधले हे सगळे प्रश्न आहे, याच्यातले काही प्रश्न दिलेले आहेत। त्यानंतर शिफ्ट 2 मध्ये कोणते कोणते प्रश्न आलेले होते ते इथं दिलेले आहे, बघा। आता सगळे तर काही वाचणार नाही, आपल्याला फक्त हे बघायचं आहे की आपण जो कंटेंट बनवलेला आहे त्याच्यातला काही फायदा झाला का, JEE मध्ये काही फायदा झाला का ते आपल्याला बघायचं आहे। नेक्स्ट बघा, नंतर हे शिफ्ट 3 चे पेपर आहे। आता हे तुम्हाला फॉन्ट खूप छोटा केलेला आहे त्याच्यामुळे दिसणार नाही, त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रश्न आपल्याला 17 तारखेला जो JEE पेपर झाला त्याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी आपण जो जिल्हा परिषद टॉपिक वाईज जो सराव सुरू केलेला होता त्यातल्या त्यामधील भरपूर प्रश्न आलेले होते। तर कोणते कोणते प्रश्न आलेले होते ते आपण आता बघूया। तर मित्रांनो बघा, टेंडरवरती आपण आताच काही दिवसा अगोदर व्हिडिओ बनवलेला होता टेंडरवरती, तर त्याच्यामधला एक प्रश्न आलेला होता टेंडरवरती बघा। तर हा कॉस्ट प्लस परसेंटेज कॉन्ट्रॅक्टचा डेफिनेशनचा प्रश्न आलेला होता, असं मी आता ते बघितलं त्याच्यावरती डिटेलमध्ये, त्यामुळे सांगतोय की असाच आला होता कसा होता तुम्हाला ते मला माहिती नाही, पण याच्यावरती प्रश्न आलेला होता आणि यावरती आपण टेंडरमध्ये सुद्धा घेतलेला आहे आणि एस्टिमेटमध्ये सुद्धा हा प्रश्न आपण घेतलेला आहे। तर हा प्रश्न आलेला होता। नेक्स्ट बघा, त्यानंतर ब्रिक विटावरती कोणता प्रश्न आलेला होता, तर आपण पहिला जो व्हिडिओ बनवलेला होता तर त्याच्यामधलाच हा दुसरा प्रश्न, इन विच क्लास ऑफ ब्रिक द क्रशिंग स्ट्रेंथ शुड नॉट बी लेस दॅन 7 न्यूटन पर MM2। तर द्वितीय श्रेणीची म्हणजे सेकंड क्लास ब्रिक बद्दल प्रश्न पडलेला होता, त्याची स्ट्रेंथ विचारलेली होती, तर हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे, लक्षात घ्या। नेक्स्ट बघूया, थोडासा आवाज वगैरे आला तर ऍडजस्टमेंट करा। त्यानंतर M20 हा जो कॉन्क्रीटचा ग्रेडचा रेशो आहे ते आपल्याला विचारलेला होता, हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे। त्यानंतर एक M15 एका शिफ्टमध्ये M15 आणि एका शिफ्टमध्ये M20 वरती क्वेश्चन पडलेला होता। नेक्स्ट बघूया आपण, त्यानंतर प्लेन टेबल सर्वेवरती सुद्धा एक प्रश्न आलेला आहे, बघा की विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट यूज मेजरमेंट ऑफ साइटिंग ऑब्जेक्ट इन अ प्लेन टेबल सर्विंग, तर असा सुद्धा प्रश्न आलेला आहे, हे ध्यानात ठेवा। म्हणजे याच्याद्वारे तुम्हाला कळेल की आपल्या आपण जो कंटेंट बनवलेला आहे त्याचा काही फायदा होतो किंवा नाही होतो। तर इथं JEE तरी झालेला आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकला किती होईल ते आपण नंतर पाहूया। आता उद्या सुद्धा JEE पेपर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रश्न येतात का ते सुद्धा आपण बघूया। त्यानंतर हा M15 वरती पडलेला होता। नेक्स्ट बघा, त्यानंतर एक ब्रिक वरतीच एक रिफ्रॅक्टरी ब्रिकचा पडलेला होता, तर इथं बघा एका मित्रांनं म्हटलेलं होतं हा क्वेश्चन आला होता JEE म्हणून, असं म्हटलेलं आहे त्यानं, म्हणजे हा JEE प्रश्न आलेला होता। तर तो प्रश्न असा होता, द रिफ्रॅक्टरी ब्रिक आर यूज प्रायमरी टू रेसिस्ट, थोडासा वेगळा असेल पण त्याचं उत्तर म्हणजे अशा पद्धतीनेच विचारलेला होता तो, तर उच्च तापमान हाय टेम्परेचरमध्ये यूज करतो आपण रिफ्रॅक्टरी ब्रिक्स, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला होता। त्यानंतर बघा, त्यानंतर एक कॉन्क्रीटवरती सुद्धा प्रश्न आलेला होता पण थोडासा वेगळा विचारलेला होता त्यांनी, सेग्रेशन विचारलेलं होतं, ब्लीडिंगवरती तो प्रश्न होता, आता असाच नव्हता आला तो, थोडासा वेगळा होता पण सेम ह्या टाईपमधला होता म्हणून सांगतोय। अजून सुद्धा काही प्रश्न आलेले होते पण ते मी आता इथे घेतलेले नाही, तर म्हणजे काहीतरी थोडे काही 5-10 प्रश्न आलेले असतील त्याचा थोडा का होणं फायदा आपल्याला JEE पेपरमध्ये झालेला आहे। आणि JEE पेपरवरून असं कळतंय की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा पेपर सुद्धा सोपा होईल। काही मित्रांचं म्हणणं पडलं सर पेपर सोपा होता, तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा सुद्धा पेपर सोपा असू शकतो, लक्षात घ्या। त्यामुळे म्हणजे चांगला अभ्यास करा, ज्याचा म्हणजे थोडं जरी बेसिक नॉलेज असेल ना तर चांगला स्कोअर येऊ शकतो टेक्निकलमध्ये, तर चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे। जेवढे तुम्हाला MCQ सॉल्व करता येईल, जेवढे MCQ तुम्हाला सॉल्व करता येईल तेवढे MCQ आता तुम्ही सॉल्व करायला लागा, कारण पेपर
डिसेंबर मध्ये नक्की होतील, या महिन्यात तरी चान्सेस खूप कमी आहे, पण डिसेंबर मध्ये 13 डिसेंबरच्या आसपास आपल्याला कळेल की काय होणार आहे. तर डिसेंबर मध्ये तरी पेपर होतील. तर आपण ज्या PDF बनवलेले आहे किंवा जे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा थोडा का होईना फायदा झालेला आहे JEE च्या पेपरमध्ये. तर कुणाला जर PDF हवे असेल तर तुम्ही काय करा, या नंबरला हाय मेसेज पाठवा, व्हॉट्सॲपवरती हाय मेसेज पाठवायचा आहे, कॉल करायचा नाही. तुम्हाला तिथे कळेल की नेमकं केवढे तुम्हाला PDF भेटतील ते. ठीक आहे मित्रांनो, काही मित्रांनी 5,000चे क्लासेस लावलेले, काही मित्रांनी 3,000चे क्लासेस लावलेले आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी, काहींनी आता 500-500 रुपयाच्या टेस्ट सिरीज लावतायत. तर मित्रांनो, ह्या PDF सुद्धा तुम्हाला आपल्या कामी पडतील. आपण टॉपिक वाईज बनवलेले आहे आणि आता बघा तुम्ही याच्यामध्ये फायदा झाला म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये सुद्धा फायदा होण्याचे चान्सेस आहे, सहाय्यकसाठी फायदा होण्याचे चान्सेस आहे. आणि IBPSचा पेपरवरून, ह्या पेपरवरून तरी असं वाटतं की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या पेपरमध्ये सुद्धा सोपे प्रश्न असतील, बेसिक लेवलचे, जास्त डीपमध्ये विचारणार नाही. तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल हे लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, आपण सुद्धा लवकरच यूट्यूबवरती टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत, पण टेस्ट सिरीज बनवण्यासाठी खूप खूप वेळ लागतो. जर आपण टॉपिक वाईज घेतला असता तर थोडंसं समजा लवकर झालं असतं, कारण आपल्याकडे ऑलरेडी भरपूर टॉपिक भरपूर आहे तयार ऑलरेडी क्वेश्चन, त्यानंतर आपण काही ॲड केलेले असते महत्त्वाचे आणि त्याच्यावरती घेतलं असतं. पण नाही, मिक्स घ्यायचे आहे असं भरपूर जणांचं म्हणणं आहे, यूट्यूबलाच घ्या असं म्हणतात. तर ठीक आहे, यूट्यूबला घेऊया, लवकरच सुरुवात करणार आहोत आपण टेस्ट सिरीजची सुद्धा. त्यानंतर एक प्रश्न मुलं वारंवार विचारतात, सर पेपर कधी होईल, पेपर कधी होईल. मित्रांनो, पेपर हे याचे चान्सेस 12 डिसेंबर नंतर कळेल, 12 डिसेंबरच्या अगोदर तरी चान्सेस खूप कमी आहे पेपर होण्याचे. आता सध्या नोव्हेंबर मध्ये 26, 27, 28, 29 या तारखा रिकाम्या आहे, तर ह्या तारखेला बघू काय होतं, तर पण या तारखेला चान्सेस खूप कमी आहे. दुसरे पेपर होऊ शकतात, पण 12 डिसेंबर नंतर नक्की कळणार आपल्याला की पेपर कधी होईल, आपली CEE चे पेपर कधी होईल. तर चांगला अभ्यास करा, चांगला अभ्यास केला, नॉन टेक्निकलकडे सुद्धा जास्त लक्ष द्या, नॉन टेक्निकलकडे जास्त लक्ष द्या आणि टेक्निकलवरती सुद्धा जेवढे तुम्हाला PYQ सॉल्व करता येईल, जेवढे तुम्हाला प्रश्न सोडवता येईल तेवढे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल आणि चांगले मार्क मिळतील, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर भरपूर मित्रांचा प्रश्न असा असतो, सर ITIवाल्या मित्रांचा असा प्रश्न असतो नेहमी की WRDला ITI पात्र झाले का, WRDला ITI पात्र आहे का. तर मित्रांनो, WRDला जलसंपदा विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी ITI पात्र नाही. प्रयत्न केले पण चान्सेस खूप कमी आहे, त्याच्यामुळे तुम्ही WRDकडे काही लक्ष देऊ नका. PWD आणि जिल्हा परिषद या दोन याच्याकडे चांगलं फोकस करा, कारण हे टेक्निकल क्वेश्चन सुद्धा याचे सोपे राहणार आहेत. WRDमध्ये थोडीशी लेवल हाय राहील, जसं JEE ची लेवल असते त्या लेवलला प्रश्न पडतील, पण PWD असेल किंवा ZP असेल याचे जे क्वेश्चन असणार आहे ते जनरली सोपे असण्याचे चान्सेस आहे, शक्यता आहे असं म्हणतोय मी. कारण JEE वरून IBPSच्या पॅटर्ननुसार तरी वाटतं की जिल्हा परिषदसाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकला प्रश्न सोपे पडतील. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.